स्वतंत्र भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन आज सांगलीसह परिसरात मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. क्रांतिकारक, शहीद आणि समाजसुधारक अभिवादन करून पालकमंत्री जयंत पाटील यांना नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, ऑक्सिजनची गरज सरकारकडून आपल्याला मिळत असलेल्या ऑक्सिजनपेक्षा वाढली तर कदाचित राज्यासह जिल्ह्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांनी स्वतः नियंत्रण ठेवले पाहिजे, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले पाहिजे असं आवाहनही त्यांनी केले. महावोईसाठी ज्योती मोरे, सांगली. त्यातून ऑक्सिजन मिळण्याची मर्यादा असल्यामुळं आपणच आपल्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपण सगळे मुक्त संचार करायला लागलो आणि ऑक्सिजनची गरज जर सरकार आपल्याला देऊ शकणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा वाढली तर नाहक अतिशय दुष्परिणामात संकटात आपण जाऊ. आणि म्हणून राज्यातही कदाचित अजून नाही तसं धोरण, पण आपली ऑक्सिजनची क्षमता ठराविक लेवलची जी आहे तिथंपर्यंत पेशंट गेले तर आपल्याला लॉकडाऊनची बंधनं कदाचित पाळावी लागतील आणि ती पाळल्याशिवाय ऑक्सिजनची गरज कमी होणार नाही.